दुधाची आईला घोडा लागला पगदाराच्या, दूध बोंबले अनुदान देतो, अनुदान बी नाही दर बी तिथं खुर्ची जायचे आपलं भक्ती बाकी गोरगरीब कोण आलं पडलेलं. आपण आमदारांना विचारलं पाहिजे ना बाबा काय विचारून करायचं, आम्ही मत देतोय ते आपल्या पुढचं लापाट झाल्याचे. पुढच्या 5 वर्षात कुठल्या पक्षात कुठला आमदार राहणार हे आम्हाला माहित पाहिजे ना कार्यक्रम. आमदार एका दृष्टिकोनातनं काका आले तर बरं होईल. कसं काकाच का काकाच म्हणजे त्यांना थोडा अनुभव आहे. कोण पण होते आपल्याला काय इतकं वाळून गेलो, 2-3 महिन्यांनी जर पाणी येत असलं तर त्याचा काय उपयोग होता. सत्ता ही कोणाचीच येणार नाही, कारण आता एवढी ढवळाढवळ झाली आहे की कोण कुठल्या पक्षात जाईल आणि बहुमत ही कोणालाही येणार नाही. खासदार काका झालं, 10 वर्ष झालं काय, नुसतं गाव दत्त घेतलं, कोणाला इकडे फरकलं नाही. 35 वर्षाचा जो विकास आहे हा जनता म्हणते कोणी केला नाही काय झाला, तर खासदार साहेबांनी बी 10 वर्षात काय विकास केला हा बी दावून द्यावा. आमदारांना खासदारांना ह्या वाली नाही कोणती. अजित पवार ह्या कसा आहे सांगू का, सत्तेसाठी कुठल्याही पक्षात उडी मारणार माणूस आहे. त्यांचा जे घोटाळा आहे तो पचवायसाठी ही त्यांची सगळी चाललेलं आहे. एखादी एक सुद घेणं साधी चालवायची झाली नाही, MRDC काय घेऊन बसताय. म्हणजे यावर्षी यंदा परिवर्तन 100% काका जी रोहित आता 100% असणार आहे, 100% वाजणार. परिवर्तन 8 आहे संजय काका, 101% येणार. MIDC आणले कुठे आणले, MIDC मंजूर झाले म्हणजे मंजूर नसतो म्हणून काय करायचं. आता 35 वर्षात काय झालं. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गोलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय, त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजचा जनसभा ते विधानसभा हा विशेष कार्यक्रम आज आपण तासगाव तालुक्यातील आरोडे या गावात करत आहोत. आरोडे या गावावर कायमच राष्ट्रवादी सत्ता राहिलेली आहे आणि हे गाव कायमच चर्चेत असतं. त्याच अनुषंगानं आज आरोडेकरांच्या मनात काय आहे, त्यांना आमदार कसा पाहिजे, मागील 5-10 वर्षात सुमनताईंनी कामं केली का, बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं का, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात आरोडेकरांच्या प्रतिक्रिया. सध्या आपण आरवडे गावातल्या एका कट्ट्यावर आहे, तिथे एक आजोबा बसलेत. आजोबा किती वय आहे तुमचं? माझं 84 संपत आलं. बरं, तुम्ही किती निवडणुका बघितल्यात आतापर्यंत? 54 सालापासून बघतोच की. बरं, मग यंदा काय वाटतंय बाबा, काय आहे तासगावत काय वाटतंय, कुणाचं आता काय वाटतं काय माहिती, मी जागा सोडत नाही. बरं, बाहेर जात नाही. आमदार कसा पाहिजे मला सांगा, आमदार कसा असावा, खोटकर असावा का, शेतकऱ्याचा जाण ठेवणारा असावा. शेतकऱ्याचा कोण प्रश्न मांडतोय का कुठे कुठं? शेतकऱ्याचा प्रश्न मांडतो पण ऐकतो कोणतो. आम्ही बोंबडून कटाळून गेलोय. कोण तेवढ्या फोटो होय म्हणतात पण आपण ऐक बोंबडून. बरं, मग आला दर आहे का आपल्या? दर नाही की काय, पर्याय काय केला पाहिजे आता, काय काय सगळं खुटले आता पर्याय समजून काय करायचं. जिथं खुर्ची जाईल ते आपलंच भक्ती बाकी गोरगरीब कोण आलं पडलं नाही. आपण आमदारांनी विचारलं पाहिजे ना बाबा काय विचारून करायचं, आम्ही मत देतोय ते आपल्या पुढचं लापाट झाल्याचे. लापाट झाले आमदार सुद्धा होय. तुमचं काय नाव मामा? माझं नाव पांडुरंग दानाई चव्हाण. काय वाटतंय तुम्हाला, यंदा आमदार कोण व्हावा आणि का व्हावा असं वाटतं तुम्हाला? आमदार एका दृष्टिकोनातनं काका आले तर बरं होईल. कसं साठी काकाच का
काकाज म्हणजे त्यांना थोडा अनुभव आहे, रोहित दादा परत त्यांना अनुभव जास्त आहे आणि ती काम करतील असा विश्वास आहे. काय आमदार फंड काय काय काम झालीत गावात तरी? आमदार फंडाचा आमदार फंडाचा विषय नाही, वरून मस्त येतील काम, पण खाली बी लागू झाली पाहिजेत ना, वरचं सरकारच खाली पाहिजे असं म्हणजे केंद्र सरकार तेच राज्यात पाहिजे, राज्यात आहे तेच खाली बी पाहिजे, खाली आमदार के आमदार बी इथला तेच झाला पाहिजे, तरच विकास होणार आहे. आता गावात आमच्या बरेचसे काम तटून आहेत, यांना बी आम्ही काही बोलू शकत नाही का? तर वरचं सरकार आलं गण खालचं यांचं बी म्हणजे यांचं कसं आहे असं आकडा असल्या कारणामुळे होत नाही. तुम्हाला काय वाटतं यंदा महायुती येईल का महाविकास आघाडी येईल, काय होईल वाटतंय यंदा? फडणवीस येतील असं वाटतंय. वाटतंय 100%. आपल्यावर सांगलं, आपल्यावर काय युवक आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, काय नाव तुमचं? अरविंद शिंदे. काय वाटतं यंदा अंडरकरंट तासगाव कोटेमंगाचं काय आहे? रोहित दादा. आता मी दोघं तिकडनं विचारतो, संजय काका म्हणतात, ते म्हणतात गेले 35 वर्ष त्याचा प्रश्न होता, पण मला दोघं तिकडे म्हणले 35 वर्ष विकास झाला नाही. नेमकं तुम्ही सांगाय पाहिजे बाबा 35 वर्ष काय विकास काय विकास काय? आता सगळ्या चालूच आहे, विकास कामं चालूच आहेत ना, विकास आहे. आता आमच्या गावात तर आमच्या गावात आहेच, ग्रामपंचायत आहे, गावातला विकास आहे, निधी आलाय, फंड आलाय. रोहित दादा, पुढच्या पाच वर्ष काय काम केले पाहिजे, काय पेंडिंग आहेत कामं? लोकांच्या युवकांच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं, लोकांच्या हाता युवकांच्या हाताला काम पाहिजे, MIDC काम, उद्योगधंदा. मी काय म्हणतोय 35 वर्षात एखादा मोठा उद्योग तासगाव आलेला ना, त्यावर खंत आहे का तुम्हाला? आल्याला नाही, पण आता इथून पुढे तरी येईल अपेक्षा. यंदा काय कुणाला मत तुमचं? आमचं काय रोहित दादा, आमच्या गावचे नेते युवराज पटेल आहेत, त्यांच्या मागे आम्ही. मला वाटतं यंदा त्वरी वाजली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, काय परिवर्तन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? कोण आलं, कोण येत आहे, कोण पण होते, आपल्याला काय तर काय? आमदार तुमच्या लेखी कसा, एक तरुणाच्या लेखी आमदार कसा असावा, आमदारांनी काय काम करायचं असं वाटतं तुमच्या? आमदारांनी सगळीच कामं केली पाहिजे, युवकांसाठी केलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी केलीच पाहिजे. तर काय वाटते महाराष्ट्रात महाविकास बेरोजगारी भरपूर वाढली काय वाटते? हा, तरुणांच्या रोजगार हाताला काम नाही. आता माझ्यासारखा एक तरुण आहे, आज मला नोकरी झाली. तुमचं? माझं 12वी झाली. काय करता तुम्ही सध्या? सध्या शेतीच करतो, हाताला दुसरं काही काम नाही. नोकरीला 10-15 पुण्याला जाऊ शकत नाही, त्यांनी हाताला इथं नोकरी दिली असती तर नोकरी केली असते. आपण उद्योगधंदा काय नसल्यामुळे तुम्हाला इथं गावात थांबावं लागतं. हा ना, पर्यायच नाही, दुसरं काय करायचं? एवढं पुण्यासारख्या मुंबईसारख्या जाऊन नोकरी लोकलच्या नोकरी करण्यात काय अर्थच नाही. या पुढच्या पुढील 5 वर्षात जो आमदार येईल काय काम करा असं वाटतं? पुढच्या 5 वर्षात कुठल्या पक्षात कुठला आमदार राहणार हे आम्हाला माहित पाहिजे ना कार्यकर्ते. आता तुम्हाला काय वाटतं या स्टेजला महायुती सत्ता येईल का महाविकास आघाडी सत्ता येईल असं वाटतं महाराष्ट्रात? कोणाची कोणी होणार याशी आपलं काही घेणं देणं नाही. आम्हाला असं वाटतं की सामान्य लोकांचं काम केलं पाहिजे, विकास झाला पाहिजे सगळ्यात सगळ्यात मोठं. सरकार कुणाचं येऊ दे, फक्त विकास झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रात महायुती सत्ता येईल का महाविकास आघाडी सत्ता येईल? महाविकास आघाडीचं येईल आणि आलं पण पाहिजे. कशासाठी महाविकास आघाडी कशासाठी पाहिजे? आम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्यासाठी या महायुती सरकारने काही केलेलं नाही. शेती पिकाला कुठल्या भाव नाही, महागाई वाढवून ठेवल्या, परत दुधाला दर नाही. दुधाचं कसं केलंय, फक्त अनुदान देतो देतो अनुदान. आता 28 रुपये दर आहे आणि अपेक्षित कमीत कमी 35 रुपये तर शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. 35 म्हणजे सुद्धा काठावर आहे, पण कसं आहे दुधाला पुढं त्यांच्या पदार्थाला विक्री नाही, पावडरला दर नाही मान्य, पण शेतकऱ्याला आज बरड्याचं खाद्याचं दर वाढले आहेत. 28 रुपयात म्हणजे रुपया सुद्धा शिल्लक राहत, फक्त जगवायचे किती दिवस. आता फक्त पदरात शेणच आहे शेतकऱ्यांच्या, बाकी दुसरं पाण्याच्या स्कीमा व्यवस्थित चालू नाहीत. गेल्या वर्षी 91 उन्हाळ्यात पाणी आलं. तालुक्यात आता काही यावेळी पाऊस भरपूर झालेला, आता पाणी आहे, पण ज्या स्कीमा आहेत पाण्याच्या ज्या स्कीमा आहेत त्या व्यवस्थित चालल्या पाहिजे. पिकं वाळून गेल्यावर 2-3 महिन्यात जर पाणी येत असलं तर त्याचा काय उपयोग नाही. आमदारांनी तरतूद काय केली का वेळोवेळी? आमदार कसं आहे, सत्ता आता ह्यांची होती, महायुती सत्ता होती, आमदार त्यांच्यापर्यंत काम त्याने केलंय. काकाने खासदार असताना त्यांनी कामं केले, पण तालुक्याला कसं आहे पाण्या स्कीमा या व्यवस्थित चालवल्या पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सरकारनं काम केलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. शेतकऱ्याला कसं आहे, कुठल्याच धान्याला सुद्धा दर नाही, आम्ही भाव कुठल्या धान्याला मिळत नाही, दुधाला दर नाही. अनुदान आता जाहीर करून 4 महिने झाले, अजून आम्हाला 1 रुपया अनुदान आलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं यावेळी तासगाव कोटेमंगाच्या लोकांचा अंडरकरंट काय आहे? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी काही झालं तर महाविकास आघाडी, महाविकास आघाडीची सत्ता राज्यात यावी असं
धन्यवाद. आणखी करून आपल्यावर काय नाव तुमचं? सचिन चव्हाण. काय करताय सध्या तुम्ही? आता व्यवसाय आहे माझा. कशाचा? डेअरी आणि दुकान आहे. बरं, काय वाटतं यावेळी राज्यात महाविकास आघाडी सत्ता महायुती सत्ता येईल? सत्ता ही कोणाचीच येणार नाही, कारण आता एवढी ढवळाढवळ झाली आहे की कोण कुठल्या पक्षात जाईल आणि बहुमत ही कोणालाही येणार नाही. बहुमत येत नाही कोणाला, कोणाला सुद्धा येणार नाही. त्यात तीन चार गट होऊन सत्ता स्थापन करतील. आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे. इथं ग्राउंड लेवलला काम चांगलं आहे एकनाथ शिंदे साहेबांचं. बाकी म्हणजे ज्यांची दूरदृष्टी आहे ती बाकी नेत्यापेक्षा चांगली आहे. तासगावचा मागच्या 5 वर्षाचा विकास झालाय का? भरपूर झालेला आहे. आता कसं आहे, सुमनताई होत्या, आता त्यांचा चिरंजीव आहे. पहिल्यांदा आहे, नवीन युवा नेतृत्व आहे, कामाच्या अपेक्षा भरपूर आहे लोकांचे. 35 वर्षाचा जो विकास आहे हा जनता म्हणत्या कोणी केला नाही काय झाला, तर खासदार साहेबांनी बी 10 वर्षात काय विकास केला हा बी दावून द्यावा. आराराबाच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत, सुमनताईच्या मार्फत बी कामं झालेली आहेत, रोहित दादाच्या मार्फत. 5 वर्षात काय कामं झाली वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यासाठी पहिलं पाणी आणि लाईट ही मोफत पाहिजे. सांगून काय करायचं, अंमलात आणणं आणि सांगणं ह्यात लय भरपूर फरक आहे. फक्त वल्गना केलेलं आहे. अजित पवार ह्या कसं आहे सांगू का, सत्तेसाठी कुठल्या बी पक्षात उडी मारणार माणूस आहे. त्यांचा जे घोटाळा आहे तो पचवायसाठी ही त्यांची सगळी चाललेलं आहे. अजित पवारने झिरो लाईट बिल केलेलं नाही अजून. काय सगळं केलं? झिरो लाईट बिल केली की आता इलेक्शनच्या आधी मागले जी 25 वर्ष तुम्ही. आता पाणी आम्हाला 2 महिने झालं कॅनलला कंटिन्यू पाणी चालू होतं, पण आरोडे गावाला अधिकाऱ्यांनी सांगून पाणी न सोडण्यासाठी पैसे सुद्धा भरून घेतले नाहीत. जेव्हा पिकं वाळली त्या टायमाला पैसे भरून घ्या आणि पाणी सोडा. माणूस मेल्यानंतर तुम्ही त्याला पाणी पाजून काय उपयोग आहे का? तशी अवस्था आहे. रोहित दादा 100% असणार आहे, 100% वाजणार. ठीक आहे, ठीक आहे. अजून 2-3 माणसं आहेत पुढे, त्यांनाही काय वाटतंय बघूया. आपण कट्ट्यावर बसलेले, दुपारची वेळ आहे. अमा काय चाललंय, काय करताय? आम्ही शेतीच. बरं, काय शेतात दर आहे का? शेतात रोजगार करून खाते दर काय? आता हाय ते गाव भाव मिळतीस की आम्हाला रोजंदारी मिळती मला? आता बाई बकाल येते आला फक्त पेंड्या बांधणारा. पेंड्या बांधणारा ते दराज काय नाही, दराज काही सुद्धा नाही आमचं. आता मकाल इसावर काय काम तिकडे करू देते नाही, आमचं आम्हाला राहावाय लागतं. कशाला काय करायला आम्हाला, आमचं कोण आमचं कोण वाली नाही. दात कोण घे? दुधाच्या आईला घोडा लागला पगदाराच्या. दूध बोंबले अनुदान देतो, अनुदान बी नाही दर बी नाही. अनुदानाला फॉर्म भरून आता झाले महिना झाले, ते अनुदान पण मिळालं नाही, पीक विमा मिळालं नाही. पीक विमा मिळालं विधानसभेला काय होईल वाटत तुम्हाला? आम्हाला काही सुद्धा वाटत नाही, आमचं हाय मत आम्ही देऊ शकतो. ठीक आहे, आमदार काय असं, आमदारांना काय करावं? आमदारांना काय करावं? आमच्याच गावामध्ये सगळ्या सोयी पाहिजे. बाहेर देशात सावड आलं, पलगुण आलं, त्यांना पाणी येत नाही. आम्हाला पाणी योजना नाहीत, रानातलं पाईपलाईन तिकडे गेले. पाणी योजना आली पण आमच्या पाठ गेल्या, त्याला आमच्यात थेंब नाही. पाणी कोरडवाऊ शेती आम्ही करतोय. काय म्हणता तुम्ही? काय असा नवीन तरुण कंपनीचा असावं म्हातारीचं काय इकडे कोण आता खासदार काका झालं 10 वर्ष झालं काय, नुसतं गाव दत्त घेतलं कोणाला इकडे फिरकलंच नाही. नवीन नवीन तरुण पिढीतला आहे म्हटलं की जरा झटपडून काम करा. हा 100%. तुमची मग यावेळी मतदान कशाला असणार? रोहितला तुतारी वाजणार आहे. मग काय वाटतंय विधानसभेची निवडणूक लागली काय वाटतंय बाबा? काय वाटत तुम्हाला आमदारानं काय काम केलं पाहिजे तालुक्याला? काय यातली गावातली माहिती? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. या 2 मिनिट. काय वाटतंय तासगाव कोठेमुळे काय होईल यंदा? काय वाटतंय बाबा, तासगाव कोठेमंगळाचा विकास झालाय का? विकास म्हणजे कसं आहे, आता ती तरुण पिढी असल्यामुळे जरा बऱ्यापैकी काम करणार ती. आता ते रस्त्याचं बी काम तिने आणलीत करून मंजूर करून. यंदा परिवर्तन आहे का मग? परिवर्तन रोहित दादा. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता येईल का? काय वाटत? शरद पवारांची सत्ता येणार. कशामुळे? शरद पवार कामच आहे शरद पवार साहेबांचं.
शरद पवार साहेब आले तर जरा कर्जमाफी शेतकऱ्यांची होईल ही कोण काय शेतकऱ्यावर कोण काय बोलणार. आता 1500 रुपये दिले, 1500 रुपये त्याला डबा केला, आम्ही भजी कशी विकायची. व्यावसायिकांची खंत आहे. हा, चिरमोड पोत 550 भेटत होत, आता 750 रुपयाला आहे. मी महागाई शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर जास्त बोजाव कर्जाचा. काय तरुण आहेत, मला सांगा मतदान आहे का? या वर्षी काय वाटते आमदार तुझ्या देखील कसा असावा, एका तरुणाच्या मते आमदार कसा असावा? आमदार आमचा चांगलाच असावा. तर काय त्याच्याकडून काय अपेक्षा आमदारानं? काय अपेक्षा? आता काय आमच्या गावात सगळे काम केलीत काकण बऱ्यापैकी, त्यामुळे अजून काय अपेक्षा आहे? पाणी येते शेतकरी असणे बस. तुम्हाला काय वाटतं यंदा कोण आमदार? काकांनी आमदार आल्यानंतर काय करावं असं वाटतं? काही काम करतील काका. आमच्या गाव मंदिरासारखं पाठिंबा आहे काकांचा, सगळी कामं विकास केली ती, गावात ब्लॉक बी घातली ती. यंदा परिवर्तन आठवलं असं वाटतंय? हाय, आधीपासूनच आहे, यंदापासून होणार नाही, आधीपासूनच काकाच परिवर्तन आहे. अम्मा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रकाश गोविंद चव्हाण. काय करताय तुम्ही? शेती. आता तासगाव कोटेमंगळ विधानसभेचं अंडर करंट काय आहे, तुम्हाला काय वाटतंय तासगाव कोटेमंगळमध्ये काय होईल? तसं बघायला गेलं तर काम करणाराच माणूस येणार. बरं, कामाचाच माणूस पाहिजे आपल्याला. कामाचा माणूस तालुक्याला पाहिजे. काय काय विकास काम अजून तालुक्यात पेंडिंग आहेत? रस्ते जे आहे, सिटीचे पाण्याबद्दल आहे, लाईट बद्दल आहे, अनेक काम आहे. केवी मुस्लिम नेतृत्व वलगण करतात, आम्ही हे केलं ते केलं, अजून झालं आव्हान नको आहे आपल्याला. बरं, आपल्याला काम पाहिजे, काम पाहिजे, असं वाटतं. धन्यवाद. सध्या आपण एका बाजारमध्ये तासगावच्या, मला नाव सांगा पहिलं तुमचं काय आहे? मारुती. काय वाटतं यावेळी तासगाव कोटेमंगळचा अंडर करंट काय आहे? काय आता काका येणार 100% ठरलेलं आहे. कशामुळे? काकाच का? कारण याने इच्छाकडे आता 35 झाले सक्ताय, 35 झाला आमदारकी आहे. याने 35 काय केले तासगाव? तासगाव कोटेमंगळ आम्ही एमआरडीसी आणले. काय काय एखादी एक सुद घेऊन साधी चालवायची आणलं आणि एमआरडीसी काय घेऊन बसलाय सर? म्हणजे यावर्षी यंदा परिवर्तन 100% काकाजी येणार. काय आमदार झाल्यानंतर काकानी काय करावं अशी अपेक्षा आहे तुम्हाला? काय हाई जी कामं थांबली ती किरकोळ किरकोळ, तेवढी राहिलेली काम पूर्ण करा. काय कामं म्हणजे काय राहिलेली? तर काय बाकीचे विकास जे राहिले आहेत, म्हणजे पाण्यासंदर्भात असतील किंवा काय असतील, ती कामं तेवढी करावी. ती परिवर्तन आठ तुम्हाला वाटते काका आलं पाहिजे? काका यायलाच पाहिजे ना, येणार 100%. आणखी करून येत आपल्याजवळ. काय नाव तुमचं? प्रदीप चव्हाण. काय करताय सध्या? शेती. काय शिक्षण झालंय तुमचं? बीकॉम. बरं, दुसरीकडून काय बघितलं नाही का शिक्षण? नाही नाही, काय नाही, पर्याय नव्हता. आता तासगाव कोटेमंगळ अंडर करंट काय वाटतं तुम्हाला? आता काही दोघांचे पण चांगलं आहे. नाही तरी पण कुणाच्या बाजूने झुकतं बाप दिसते असं? जरा आरोड्यामध्ये म्हटलं तर रोहिता दांचं. कशासाठी रोहिता? नाही, विकास आहे. विकास नेतं विचारलं तर लोकांमध्ये कसं काय विकास केला? नाही नाही, तसं काय नाही. आमच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्या खाली आमचे युवराज दादा आहे ते, त्यामुळं त्यांच्या ह्यानं चांगला विकास झालेला आहे. भरपूर म्हणजे भरपूर विकास झाला. 5 रोहित पाटील काय करायचं अपेक्षा? काही काही केलं, हेच केलं पाहिजे, विकासच केला पाहिजे, बाकी काय करायचं? नाही आहे, भरपूर आहे काम. काय काम आहे? पाऊस काय काय आता काय करायला राहील नाही असं झाले मंजूर. बरं, झाले मंजूर, झाले काय अडचण? तुम्हाला काम मिळणार का? होय, 100% मिळणार. तुम्हाला खात्री आहे? होय, 100% खात्री आहे. आपल्या बरोबर काही युवक आहेत. काय वाटतं तुम्हाला यंदाचा आमदार होणारा कसा असावा? आमदार आमदार काय संजय काका सारखा असावा. संजय काकाच का? संजय काका म्हणजे त्यांचं काम एक नंबर आहे. आता गावात तुमच्या लोक म्हणले की युवराज काम केले कामाच्या माध्यमातून. कोण म्हणते युवराज पाटलाने काम केलं आबाच्या माध्यमातून? बघा तुम्ही निधी कोणाचा आलाय? संजय काकाने निधी दिलाय. मग ते फिल्टर बसवलंय 35-40 लाख रुपये संजय काका निधीत आलाय. पण इथं आपल्या खाल्या इथेतून काकाने निधी दिलाय गावात. यंदा परिवर्तन आठळ आहे काय? यंदा परिवर्तन आठळ आहे. संजय काका 101% येणार. लोकमतात एमआयडीसी आणले? कुठं आणले एमआयडीसी? मंजूर झाले? मंजूर नसतो होऊन काय करायचं? आता 35 काय झालं नाही. मग आता तेच की मग 35 व्हायला पाहिजे ना. हाय सुदगिरीने सुद्धा बंद पाडली. मग काय करायचं? हे सुदगिरीनेतली पोरं आता अशी फिरायला गोष्टी काम नाही त्यांना हाताला. यंदा परिवर्तन आठळ असं वाटतं? यंदा परिवर्तन आठळ आहे, 101% आहे. घड्याळ वाजणार? घड्याळ वाजणार. सध्या आपल्याबरोबर एक तरुण दिसत आहेत. काय नाव तुमचं? प्रसाद वाघ. काय करता तुम्ही? आम्ही आमचा व्यवसाय पुण्यामध्ये. काय शिक्षण? मेकॅनिकल.
काय वाटतंय अंडर करंट काय आहे आजोबा पोटे मंगळला? अंडर करंट ह्या टर्मला परिवर्तन 100% होणार. कशामुळे परिवर्तन का पाहिजे? गरज आहे आता 35 वर्षात तासगावातला काय म्हणजे तासगाव कोटे मंगळ मतदार संघाचा काय असा पाहिजे असा विकास झालेला नाही. आणि आता आपण बघितलं तर आपल्या आबांच्याकडे बरीच पदं होती मोठी मोठी. आता तुम्ही बारामती जाऊन बघा, 100% बारामतीत जो विकास झालाय त्यातला किमान 10% तरी आपल्या तासगाव कवटे मंकायमध्ये व्हायला हवा होता. आता आम्ही म्हणजे आपल्या इथल्याला मुलांच्याकडे एवढं पोटेन्शियल आहे, तरी पण ती पुण्यात जाऊन आपल्याला व्यवसाय किंवा मुंबईमध्ये जाऊन आपल्याला व्यवसाय निर्माण करावा लागतो. हा व्यवसाय आणलेला नाही मुळात. MIDC एक पाहिजे. आता जे मंजूर झाले म्हणतात ते आता कधी चालू होते? ते 50 एकर MIDC मध्ये आता आम्ही काम करतो. MIDC मध्ये तर 50 एकरातले तुमचे 20 एकर रोडलाच जातील, अंडर रोडला. तर ते नुसतं आपलं फक्त गाजर दाखवण्याचं काम आहे. आणि व्यवसाय झाले पाहिजेत, रोड दळणवळणाची साधनं झाली पाहिजेत, सगळं म्हणजे बऱ्यापैकी इथं मुलांना तरुण युवकांना चांगले रोजगार भेटला पाहिजे. आणि जरा परिवर्तन हे 100% झालंच पाहिजे करणं. आता हे आता काय होणार आहे माहिती का? एका मतावर 2 आमदार आहेत कवटे मंकाळचे. त्यांनी सुद्धा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवलाय घोरपडे साहेबांनी. आणि काकांनी तर पाण्याचा कृष्णाखोरे त्यांच्याकडे हे होतं त्याच्यामार्फत त्यांनी भरपूर सोडवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक जर मत दिला आपण तर 2 आमदार होतील. कवट्याचा विकास ते बघतील, काकांना वन वे तासगावचा विकास करायला भेटेल. काय तुमचं विजन काय आहे आपण की काकांनी निवडून आल्यानंतर काय करावं? आमचं विजन एवढंच आहे, काकांनी जी आता त्यांनी केले ती काकांनी करू नये. 100% काकांनी ह्या तासगाव कोटे मकामध्ये व्यवसाय आणावं, लोक तरुणांना युवकांना व्यवसाय निर्माण करावा. दुसरं काही सुद्धा नाही, स्वावलंबी हवं तरुण. बाकी तुम्ही पैसे आणा घरून घरात आणून द्या किंवा काय करा काही सुद्धा नको. एकदा माणूस सक्षम झाला की तो स्वतः कर्तृत्ववान होतो आणि बऱ्यापैकी विकास हा ऑटोमॅटिक विकास होत जातो. तासगावचा म्हणा, तासगाव झालं की महाराष्ट्राचा महाराज झालं, भारत देशाच होईल. चांगलं विजन आहे, मोदी साहेबांच्याकडे पण चांगलं विजन आहे आणि आपला सक्षम बनायला लागला आता भारत. तुम्हाला वाटतं यंदा परिवर्तन 100% व्हायला पाहिजे? अटळ आहेच आणि हे जनतेनं आता हातात घेतलं पाहिजे. धन्यवाद.